आज आपण पाहूया समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुका गैरसमज एक खाली दर्शवलेल्या समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरलोग्रॅम पी क्यूआरएस चे क्षेत्रफळ काय असेल समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची आहे काही मुलं समांतरभुज चौकोनाच्या कुठल्या तरी एका बाजूलाच त्याची उंची समजतात जसं ते विचार करतात की दिलेल्या समांतरभुज चौकोन पी क्यू आर एसमध्ये बाजू आर पाया आणि बाजू पी एस उंची आहे त्यामुळे ते समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मिळवतात सहा सेंटीमीटर गुणिले तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर बरोबर एकवीस चौरस सेंटीमीटर या विचाराने ते उत्तर देतात पर्याय एक जे की चुकीचे उत्तर आहे लक्षात असू द्या समांतरभुज चौकोनाची कोणतीही बाजू पाया असू शकतो आणि पायावर काढलेला लंब समांतरभुज चौकोनाची उंची असते या समांतरभुज चौकोनामध्ये आपण पाहतो की बाजू क्यू वर लंब काढला गेला आहे त्यामुळे आपण क्यू ला पाया आणि ला उंची घेऊ याचबरोबर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ होईल क्यू आर गुणिले पीटी येथे क्यू आर बरोबर पी एस बरोबर तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर आहे आणि पीटी बरोबर पाच सेंटीमीटर आहे त्यामुळे समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ होईल तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर गुणिले पाच सेंटीमीटर बरोबर सतरा पूर्णांक पाच चौरस सेंटीमीटर त्यामुळे पर्याय दोन बरोबर उत्तर आहे आता चला बघूयात एक सामान्य चूक सामान्य चूक एक क्षेत्रफळ काढायच्या आधी एकक समान न करणे जर काही मुलांना विचारलं की समांतरभुज चौकोनाचा पाया आहे एक मीटर आणि उंची आहे पन्नास सेंटीमीटर तर त्याचं क्षेत्रफळ काय असेल तर क्षेत्रफळ काढत असताना ते एककावर लक्ष देत नाहीत यामुळे त्यांचे उत्तर पन्नास चौरस सेंटीमीटर किंवा पन्नास चौरस मीटर मिळते की जे चुकीचे उत्तर आहे क्षेत्रफळ काढत असताना दोन्ही राशींचे एकक समान असायला हवे येथे आपण एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर लिहू शकतो आता पाया आहे शंभर सेंटीमीटर आणि उंची आहे पन्नास सेंटीमीटर त्यामुळे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ होईल पाच हजार चौरस सेंटीमीटर तुम्ही हे चौरस मीटरमध्ये सादर करू शकाल स्वतः प्रयत्न करा आज आपण बघितले समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुका